कलमना पुलिस थाना अंतर्गत रहने वाले तीन युवकों ने अपने ही घर के पास रहने वाले एक युवक पर मामूली विवाद के चलते जानलेवा हमला कर दिया। भरतनगर कलमना में रहने वाले आरोपी आकाश चौधरी उम्र 24 वर्ष, समीर शेख उम्र 25 वर्ष, वही तबरेज उर्फ अम्मू शेख उम्र 23 वर्ष, इन तीनों ने जख्मी रुपेश राठौड़ उम्र 26 वर्ष को रोककर उससे सख्त अंदाज में बोलते हुए कहा कि तू दारू भट्टी पर काम करता है इसलिए तेरे में घमंड आ गया है। इतना कहकर गाली गलौज करने लगे और कुछ देर बाद विवाद बढ़ता चला गया और आरोपियों ने रुपेश पर धारदार हथियार से वार कर दिया। रुपेश ने बचने के लिए हथियार को हाथ से रोकने का प्रयास किया, इस बीच वो जख्मी हो गया। कलमना पुलिस को जानकारी मिलते ही उन्होंने अस्पताल में भर्ती जख्मी से मुलाकात कर घटना की जानकारी ली और मामले में शामिल तीनों ही आरोपियों को हिरासत में लेकर कलम 307, 341, 323 समेत अन्य धाराओं के तहत मामला दर्ज किया गया है। दिनांक 2 तारखेला रात्री 9:30 जवळपास पोलिसांना माहिती मिळाली होती की भरतनगर या ठिकाणी एका इसमाला तलवारीने मारहाण झालेली आहे। अशा माहितीवरून पोलीस स्टाफ तात्काळ त्या ठिकाणी गेला। तिथे गेल्यानंतर कळले की जखमींना राधाकृष्ण हॉस्पिटल या ठिकाणी हलवण्यात आलेले आहे। त्यानंतर तिथे गेल्यानंतर असे समजले की रुपेश राठोड नावाच्या व्यक्तीला त्याचेच मित्र आकाश चौधरी, समीर शेख आणि तबरेज उर्फ अम्मू शेख या लोकांनी क्षुल्लक कारणावरून वादविवाद करून त्यासोबत आकाश चौधरी आणि तलवारीने रुपेशला मारलेला आहे। त्यामध्ये त्याचा मित्र वैभव कापकर हा सुद्धा जखमी झालेला होता। त्याची बयानवरून पोलीस स्टेशनला कलम 307 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून या तिन्ही आरोपितांना गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। आज रोजी त्यांना माननीय न्यायालयात पेश करून त्यांचा पोलीस कोठडी रिमांड घेणार आहोत। तसेच गुन्ह्याचा विस्तृत पुढील तपास करणार आहोत। सध्या असं कळलेले आहे की हे सगळे एक मित्र होते, वस्तीचे जवळपासचे सगळे राहणारे आहे आणि यांच्यामध्ये क्षुल्लक कारणावरून फिर्यादी जो आहे जखमी रुपेश हा देशी दारूच्या दुकानामध्ये काम करतो म्हणून त्याला तू दुकानात काम करतो म्हणून जास्त मारला का असे बोलून या कारणावरून वादविवाद त्यांच्यामध्ये झाला आणि मग त्यांनी तलवारने त्याच्यावर हल्ला केलेला आहे। तिन्ही आरोपितांना गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। त्यांना आज रोजी माननीय न्यायालयात पेश करून त्यांच्या पुढील PCR पोलीस कोठडी रिमांडची मागणी करणार आहे आणि गुन्ह्याच्या पुढील तपासामध्ये तलवार करून आणलेली होती आणखी त्याचे इतर मित्र साथीदार होते का त्याबाबत विस्तृत तपास करणार आहे। NBC News के लिए अखिलेश भारद्वाज के साथ माहीन पठान की रिपोर्ट।